भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्ली हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संघटन मंत्री बी एल संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या योजना राज्यात नीटपणे पोहोचवल्या नसल्याने केंद्रीय नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याचं समजत आहे. महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात चंद्रकांत पाटलांना अपयश आल्याचा ठपका सुद्धा ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात चंद्रकांत पाटील राज्य भाजपचं नेतृत्व करत असताना त्यांचा कारभार सर्वसमावेशक नसल्याच्या तक्रारी होत्या. हाच धागा पकडून काल झालेल्या 3 तासांच्या बैठकीत दिल्ली हायकमांडनं चंद्रकांत पाटील यांची शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी विरोधात रान उठवण्यात अपयशी असल्याचंही भाजपच्या हायकमांडनं निदर्शनास आणून दिलं आहे. येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कार्यपद्धती सुधारणा करावी अशा सूचनाही भाजप हायकमांडनं दिल्या आहेत. राज्य भाजपातील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव, पुणे आणि कोल्हापूर वगळता चंद्रकांत पाटील यांचा राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी फारसा प्रवास नाही. 100 कोटी लसीकरण झाल्याबद्दल राज्य भाजपमध्ये फारसे कार्यक्रम झाले नाहीत. देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपला मोठ्या फरकानं आलेलं अपयश. आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम राज्यात नीटपणा राबवला नाही. नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय राजकीय जीवनाची 20 वर्ष या कार्यक्रमाची ही नीट आखणी झाली नाही. याबद्दल केंद्रीय नेतृत्वानं चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वानं दिल्याची माहिती आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या घडामोडीवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर का हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.